विना अनुदानित शाळांना आता अनुदान मिळालंच पाहिजे या मागणीसाठी विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे आज आंदोलनाच्या नवव्या दिवशी आंदोलक शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला दसरा चौकातून सुरू झालेल्या मोर्चात तळपत्या उन्हात काही शिक्षक अनवाणी सहभागी झाले वीस आणि चाळीस टक्के अनुदान घेणाऱ्या आणि शासनाचे सर्व नियम पूर्ण केलेल्या शाळांना कायमस्वरूपी अनुदानाचा लाभ मिळावा या मागणीसाठी कृती समितीच्या वतीनं कोल्हापुरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे आंदोलनाच्या आजच्या नवव्या दिवशी कोल्हापूर विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं दुपारी बारा वाजता दसरा चौकातून आक्रोश मोर्चाला प्रारंभ झाला सर्व आंदोलकांनी डोक्यावर पांढरी गांधी टोपी घालून लक्ष होता। महिला लक्षणीय होती तर उन्हातून निघालेल्या या मोर्चा शिक्षक अनवाणी सहभागी झाले होते शिक्षण उपसंचालक कार्यालयावर हा मोर्चा गेल्यानंतर निरीक्षक आर जी चौगले यांना निवेदन देण्यात आलं आता अनुदान मिळवल्याशिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका शिक्षकांनी घेतली आहे